एक्स मला म्हणली बाळा गरम होत आहे, एखादा आईस्क्रीमचा कोण घेऊन येशील का? मी पण म्हणलं बाई इथं कुठे आईस्क्रीमचा कोण तर नाही बघ, चोकोबर आहे तो घेशील का? नाग बोला नागिन से, मेरा दिल तेरे प्यार में अंधा है। नागिन बोली मेरा ख्याल छोड़ दे बेटा, मेरा बॉयफ्रेंड एनाकोंडा है। लव्ह मॅरेज चा एक चांगलाच फायदा आहे, स्वागताच्या दिवशी लाजव लागत नाही। सिंगल पोर वाघासारखे असतात, पूर्ण दिवस शिकारी सोबत असतात। एकशे एक मॉडेल ऐक ना निकिता, तू एवढी आळशी कस काय ग? उद्या सांगते। मला उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जायचं असतं, पण काय करू, घरचे गावाला घेऊन जातात। आतल्या लग्न कधी करणार रे? सागरपटा झाल्या मी इतकं रोमॅन्टिक आहे ना, माझा मोबाईल जरी मी हातात घेतला तरी गरम होईल। चालो भाऊच्या घरी चपातीला तेल नाही, भाऊ इंस्टाच्या बाय मध्ये काय रखतो, हम सस्ती जीजो की शॉक नाही रखते। देऊ का तुला तेल मजबूत वाजला पाहिजे। हॅलो आकांक्षा। हा बोल ना। अगं काही नाही, सहज फोन केला होता। अच्छा काय करतोयस? काही नाही ग, एका सुंदर मुलीशी बोलतोय। किती गोड, थँक यू। हा ना राव, पण काय करू, त्या पोरीने फोन कट केलाय म्हणून तात्पुरतो तुला फोन केलाय। बेटे बेटे मौज करती। साहेब साहेब माझी बायको हरवली। अरे मग पोलीस स्टेशन मध्ये जाये तर पोस्ट ऑफिस आहे। अरे त्याच्या मायला त्याच्या आनंदाच्या भरत कुठे जाऊ तेच कळना मला। पोरीला प्रपोज केल्यानंतर पहिल्यांदा पोरी हेच म्हणतात, मी तसली पोरगी नाहीये। प्रेम खरं होत पण सरकारी नोकरी नव्हती। चुलत्या लोकांना शोधायची गरज नसती, ते चार जागा जोडून दिसतात। अरे भाई हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है, हम देख। भाऊ तुझा बर्थडे आहे ना तुझा? हा लय भारी एक शर्ट आणला, तू लय भारी वाटेल तो। बघू की देखी मग पटकन, उद्या घाल ना तो मग बघ। लव्ह मॅरेजचा एक चांगलाच फायदा आहे, स्वागताच्या दिवशी लाजव लागत नाही। माझी एक मैत्रीण आहे, ती एवढे दाट भरे स्टेटस टाकते ना की कधी कधी तर मी पण तिच्या बॉयफ्रेंडला मिस करते। हॅलो हॅलो सचिन, माझं आता लग्न ठरलंय, तू मला विसरून जा। अरे पण मी नयन बोलतोय। ठीक आहे तू पण विसर आणि त्याला पण सांग। मुलींच्या खूबसुरतीचं रहस्य बाकी काय नाही हो, स्नॅपचॅट। जीवन आणि मृत्यू हे तर देवाच्या हातात आहे, आपल्या हातात तर फक्त फोन आहे। लाव का त्याला चार्जिंगला? वरतून पडली काकडी,
मायरेची नुन्नी वाकडी का तू घेऊन बघितली होती का तू बेकार वाटतो का याकडे कुणा फिरून फिरून माझा चेहरा सुकला तू येऊन मला म्हणती का माझ्या पाडाला आंबा पिकला पाडाला पिकलाय सिंगल मुलांचं कसं असतं माहितीये का डोळ्यांची खुशी आणि आंडू पशी ए मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू माझ्यावर लग्न करण्याचं मी जीव द्यायला चाललोय बघ अरे कोण मरायला चाललंय अरे माझ्या मोबाईल मधले सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झाले तुझं नाव तरी सांग माझ्या पिल्ल्या आजचे महत्वाचे ज्ञान आटलेली नोट आणि फालतू पोस्ट दोन्ही पण चालतात फक्त ते एखाद्या मुलीचे असायला हवे हजार नात्यांमध्ये एक नातं असं असतं ते हजार नाते जरी तुमच्या विरोधात गेले ना तरी ते कायमस्वरूपी तुमच्या सोबत असतं ते म्हणजे आपली बायको माझी बायगो माझी बायगो सांग लगीन तू करशील काय माझी बायगो माझी बायगो तुला नवरी मी करणार हाय माझी प्रेम तुझ्यावर करतो तुझ्या शरीरावर नाही आणि लग्न तुझ्यासोबत करायचं आहे तुझ्या आईसोबत नाही आपल्या आयुष्यामध्ये असे खूप कमी मित्र असतात ज्यांची टाकी मोठी आणि नळ छोटा असतो नको ना मराठीने मे गदौ जाले पद गई चले मके